नमस्कार मैम, तुमच्या मुलींनी हा आज गॅदरिंग आहे ताप्ती पब्लिक स्कूलचं आणि यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, तुम्हाला कसं वाटतंय? हा मला खूप छान वाटतंय. तुमच्या मुलीने कथक केलेलं आहे आणि तेही दिसतं आम्हाला रिमिक्स, कारण ते शेप ऑफ यू वरती डान्स करणार आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हणजे असं कॉस्ट्युम चेंज केलेलं आहे एकदम वेगळं असं, तर तुम्हाला कसं सुचलं की असं करायचं? ॲक्च्युली हे सगळं आमच्या मिसने सुचवलेलं आहे आणि पवन टाक सर जे त्यांचे कोरिओग्राफर आहे त्यांची थीम आहे ती. कोणत्या मिस? सोफिया मिस. सोफिया मिस कॉलेजच्या आहेत तर? अच्छा, यांच्या क्लास टीचर आहेत, तर म्हणजे या विद्यार्थ्यांना त्यांच्या टीचरांकडूनच त्यांची प्रेरणा मिळते आणि खूप चांगल्या प्रकारे. तर तुमच्या मुलीने पण पार्टिसिपेट केलेलं आहे गॅदरिंगमध्ये आधी केलेलं? अच्छा, आता डान्स करते का ती? हो. तर मग तुम्हाला कसं वाटतंय? मला पण खूप आनंद होतोय. अच्छा, तुमच्या मुलीने पण केलेलं आहे पार्टिसिपेट? हो, केली नाही. कथकच करते? हो, कथकच करते. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, मुलांमुलींनाही प्रेरणा मिळते केल्यानंतर आणि आम्हालाही आनंद होतो ते स्टेजवर आम्ही बघतो त्यांना म्हणून. अच्छा, चला. अजून तुमच्या मुलीनेही पार्टिसिपेट केलेलं आहे? हो, केलेलं आहे आणि आमच्या या मुली दरवर्षी पार्टिसिपेट करतात. हा जो ग्रुप डान्स आहे यामध्ये एकूण किती मुली आहेत? एकूण 15 एक मुली आहेत. अच्छा, 15? बापरे, एवढ्या मुली. मग यांची प्रॅक्टिस वगैरे तुम्ही कुठे केली? यांची प्रॅक्टिस वगैरे इथे स्कूलमध्येच होते, कोरिओग्राफर स्वतः करून घेतो रोज प्रॅक्टिस त्यांची. अगदी सकाळपर्यंत सुद्धा मुलींनी छान प्रॅक्टिस केलेली आहे. आता बघूया स्टेजवर परफॉर्मन्स त्यांचं. तर चला आपण बघूया. यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या कथकची प्रॅक्टिस केलेली आहे. त्यांना त्यांच्या कथकच्या प्रॅक्टिससाठी त्यांच्या टीचरांनी, शाळेच्या टीचरांनी आणि त्यांचे जे पवन टाक सर आहेत यांनी खूप अशी त्यांना सपोर्ट केलेला आहे. तर बघूया त्यांचा परफॉर्मन्स आणि त्यांचं त्यांना काय प्राईज मिळतं की नाही आणि त्यांनी जे जेवढे परिश्रम घेतले त्यांचं फळ त्यांना काय मिळतं. थँक्यू. Hello guys, please like, comment and subscribe our channel.